नमस्कार, मैं अमित वहाने। आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही 24 आणि आता पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या। बुलढाणा मतदारसंघाचे शिवसेने आमदार संजय गायकवाड हे पुन्हा एका नवीन विधानाने चर्चेत आले आहे। त्यांनी हिंदू समाजातील नागरिकांना आवाहन केले आहे, उपास तपासाची वेळ नाही, अंडे मटण खा, कोरोना देवही वाचवायला येणार नाही असे आवाहन त्यांच्या चाहत्या वर्गाला एका वृत्तपत्राच्या माध्यमातून केले होते। मात्र या वक्तव्यावर बुलढाणा जिल्ह्यातून आणि राज्यभरातून आक्षेप घेतला जातो आहे। काल मी माझ्या समर्थकांना, माझ्या चाहत्यांना जे कोरोनाची झुंज देत आहे त्यांचा जीव वाचावा म्हणून मी त्यांना सांगितले की त्यांची प्रतिकार शक्ती वाढवण्याकरता त्यांनी प्रोटीन म्हणजे किमान रोज अंडी खावाय आणि रोज एक दिवस चिकन किंवा मटण खावे असं आवाहन मी केलं। या आवाहनानंतर काही लोकांनी तो विषय स्वतःच्या अंगावर घेऊन त्या ठिकाणी माझ्यावर टीका टिप्पणी सुरू केली। मला हे सांगायचं की आज शाळेमध्ये मधल्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना अंडी खाऊ घातले जातात। वसतिगृहामध्ये प्रत्येक एक दोन दिवस आड मुलांना त्या ठिकाणी नॉनव्हेज खायला त्यांना जबरदस्त म्हणजे सक्ती त्यांना नॉनव्हेज द्यावं लागतं संस्था चालकांना। याचबरोबर आम्ही पाहतो की आमची भारतीय सेना फौज आज फौजेला सुद्धा त्या ठिकाणी दररोज नॉनव्हेज दिलं जातं जेणेकरून त्यांच्यामध्ये लढण्याची ताकद आली पाहिजे, शत्रूशी दोन हात करण्याची ताकद आली पाहिजे आणि म्हणून फौजेमध्ये आमच्या करोनाचं प्रमाण नसल्यासारखं आहे। आज मी जे काही बोललो की मुस्लिम समाजामध्ये करोनाचं प्रमाण नसल्यासारखं आहे किंवा मृत्यूचं प्रमाण त्या ठिकाणी अल्पच आहे याचं कारण की त्या ठिकाणी त्यांचं जे खाणं आहे हे प्रोटीनयुक्त खाणं आहे आणि तशा प्रकारचं खाणं आपल्या लोकांनी जर केलं तर कदाचित त्यांच्यामध्ये देखील ते प्रमाण कमी होईल। याच्यामध्ये माझं चुकलं कुठं आणि माझं ते माझं सांगण्याचं असं आहे, अशा प्रकारे जर आपण खाल्लं, डॉक्टर तीच सल्ला देतात, अशा प्रकारे जर आपण खाल्लं तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपण करोनाची मात करू शकतो। आपल्या देशाचे पंतप्रधानही विदेशात गेल्यानंतर त्यांनी पाकिस्तान बिर्याणी खाल्ली होती तेव्हा काय या लोकांनी का असं म्हटलं का की त्यांचा धर्म भ्रष्ट झाला। आज मला सांगतात की तुम्ही असं बोलल्यामुळे हिंदू धर्माची भावना दुखावली। आज मग जे 70-80% लोक रुटीनमध्ये नॉनव्हेज खातात त्यांचा कुठला धर्म भ्रष्ट झाला किंवा तुम्ही त्यांना काय धर्माच्या बाहेर ढकलणार आहे का? त्यांना धर्मात ठेवणार नाही आहे, तो अधिकार आहे आपल्याला। आणि अशा पद्धतीनं धचा मा करून आपल्या अंगावर वाढायचा जो काही प्रयत्न सुरू केला आहे हा एका विशिष्ट पक्षाशी संबंधित असलेल्या एका सेलच्या लोकांनी हा त्याकडे सुरू केलेला आहे। मी कुठल्याही संप्रदायावर, कुठल्याही धर्मावर, कुठल्याही प्रांतावर माझं विधान नाही आहे। तर जे लोक मी मरताना पाहून राहिलो, मी रोज माझ्या समोर रोज 25-30 लोकांच्या अर्थी जळताना मी जे पाहून राहिलो, ते लोकांना अडताना जे काळीच फाटतं, त्या महिलांचा जो आक्रोश पाहायला जाते ते पाहून मला असं वाटलं की काही करून हे जीव वाटले पाहिजे। म्हणून त्यातला एक साधासा उपाय मी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आणि जे काही मी विधान केलं ती कुणाच्या विरोधात न केल्यामुळे त्या विधानावर मी आजही ठाम आहे। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार तुषार भोसले यांनी विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांकडे आमदार संजय गायकवाड यांना तत्काळ निलंबित करा अशी मागणी केली आहे। हिंदू धर्मावरील आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर माफी मागण्याऐवजी हा आमदार अनेक वारकरी आणि कीर्तनकारांना शिवीगाळ करतो। एकीकडे उद्धव ठाकरेजी वारकऱ्यांना साक्ष ठेवून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतात आणि दुसरीकडे त्यांचेच आमदार वारकऱ्यांना शिवा देत असतात मुख्यमंत्र्यांसकट सगळी शिवसेना मूंग गिडून गप्प राहते अशी प्रखर शब्दात आचार्य तुषार भोसले यांनी आमदार आणि मुख्यमंत्री टीका केली आहे। ते पुढे म्हणाले की संजय गायकवाड बौद्धिक दिवाळखोर असल्याने संवैधानिक पदावर राहण्याचा त्यांचा अधिकार नाही, म्हणून त्याला अपात्र घोषित करून तत्काळ निलंबित करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। महाराष्ट्राच्या 288 आमदारांपैकी एक आमदार सतत वादग्रस्त आणि वायफळ बडबड करत असतो, त्याचं नाव आहे संजय गायकवाड। आणि सततच्या बरळण्यानंतर परवाकडेच त्यांनी हिंदू धर्मियांवरती टीका केली होती आणि याविषयी माफी मागणं तर सोडाच, पण अनेक वारकऱ्यांनी फोन केल्यानंतर कीर्तनकारांना, महाराजांना आणि वारकऱ्यांना अतिशय खालच्या आणि अर्वाच्य भाषेमध्ये शिव्या तो देतोय त्याचं मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडलेलं आहे। एकीकडे उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना वारकऱ्यांना साक्षीला ठेवतात आणि दुसरीकडे त्यांचाच आमदार वारकऱ्यांना शिव्या घालत असताना मुख्यमंत्र्यांपासून सगळी शिवसेना मूग गिळून गप्प बसते हा दुटप्पीपणा आता समोर आला। आणि म्हणून अशा बौद्धिक दृष्ट्या दिवाळखोर असणाऱ्या आणि मानसिक संतुलन बिघडलेल्या आमदाराला संवैधानिक पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाहीये। म्हणून मी माननीय विधानसभा अध्यक्ष आणि महामहिम राज्यपालांना विनंती करतोय की या आमदाराला तात्काळ अपात्र घोषित करून निलंबित करण्यात यावं। जर हे घडलं नाही तर महाराष्ट्रातले सगळे वारकरी रस्त्यावर उतरतील आणि या आमदाराला धडा शिकवतील।
महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांनी लोकगीतकार प्रदीप कांबळे यांच्या सुया घ्या पोत घ्या हे गाणं ऐकलं असेल. कदाचित तुम्ही या गाण्यावर थिरकलेही असाल. हे गाणं प्रसिद्ध झाल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राने प्रदीप कांबळे यांना डोक्यावर घेतलंय. मात्र लॉकडाऊनमध्ये या प्रसिद्ध गायकावर उपासमारीची वेळ आली आहे. प्रदीप आणि त्यांची आई कात्रजमध्ये एका कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. मात्र त्यांच्याकडे आता रुग्णालयाचे बिल भरायला पैसे नाही अशी वेळ त्यांच्यावर आली आहे. 2 वर्षापासून लॉकडाऊन सुरू झाल्यापासून लोककलावंतांचं जगणं अवघड झालं आहे. त्यांना 2 वेळेच्या अन्नाची देखील मारामार होऊ लागली आहे. त्यामुळे शासनाने आम्हा लोककलावंतांकडे लक्ष द्यावे आणि आम्हाला आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी लोककलावंत प्रदीप कांबळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. लोकगीतकार प्रदीप कांबळे हे महाराष्ट्राला परिचित आहे. सुया घे पोत घे गाणं महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं. अनेक लोकगीत त्यांनी महाराष्ट्राला माहिती आहे. 1.5 वर्ष काम नसल्याने उपासमार सुरू झाली आणि त्यात कोरोनाने घेरलं. जगायचं कसं असा प्रश्न त्यांना पडलाय. हे गेल्या 3 मे पासून कात्रज येथील एका कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असून रुग्णालयाचे आतापर्यंतचे बिल 1.5 लाखाच्या आसपास झाले आहे. त्यामुळे हे भरण्यासाठी आम्ही पैसे आणायचे कुठून? बिल भरण्यासाठी साहेब आम्हाला आमची कमावलेली पुंजी म्हणजे दागिने आणि अंगठी विकून हॉस्पिटलचे बिल भरावे लागत आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यातील 1000 लोक कलावंत बेरोजगार झाले आहेत. या लोक कलावंतांनी कुटुंब चालवायचे कसे? आमचा उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या यात्रा, जत्रा, लग्न समारंभ सगळे कोरोनाच्या काळात बंद आहे. त्यामुळे लोक कलावंतांना जगणे अवघड झाले आहे. यापेक्षा मिळेले बरं आम्हाला वाली कोण? सरकारी मदत कधीच लोक कलावंतांना मिळत नाही अशा शब्दात त्यांनी आपली खंत व्यक्त केली आहे. नमस्कार, मी महाराष्ट्राचे लोक कलावंत गायक प्रदीप कांबळे. गेली 3 तारखेपासून आज मी ॲडमिट आहे. मला कोविड झालेला आहे. अतिशय त्रास होत आहे या गोष्टीचा. आज मला नाही म्हटलं तर बिल, आज 10 दिवसाचं बिल, आज कमीत कमी दीड ते 2 लाख रुपये आलेले आहे. आज लोक कलावंतांना काम नाही आहे. सीझन आमचे 2 वर्ष होते, सगळे तसेच गेले. गणपती झाले, नवरात्र झाले, बाबासाहेब आंबेडकर जयंती झाली, कुठंच कार्यक्रम राहिले काही. फक्त खायचे वांदे राहिले. त्यात हा एक आजार असा आलेला आहे की जीव घेणार की ह्या आजाराला पैसे भरावे का माणसांनी जगावं अशी परिस्थिती लोक कलावंतांची झाली. ह्या त्रासामुळे व्यवस्थित मला बोलतंसुद्धा येत नाही. मी सांगतो आहे की अशा अशाने काही त्यांना हेल्प करावी, मदत करावी. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे झाले, उपमुख्यमंत्री झाले अजितदादा पवार यांनी जे काय महाराष्ट्राचे लोक कलावंत आहेत त्यांना हेल्प करावी, मदत करावी अशी माझी एक लोक कलावंत म्हणून नम्रतेची विनंती आहे. मी ॲडमिट आहे. मी आज ॲडमिट असल्या कारणाने मला खर्च आज कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च झालेला आहे. आज एवढा खर्च मी आणायचं कुठून? मी माझ्या अंगठ्या मोडलेल्या आहेत, चैन मोडली. मी आजारी आहे तर आहेच, एकीकडे माझी आई पण आजारी आहे. मी आजारला तोंड द्यायचं की खायचं प्यायचं बघायचं कुठल्या पद्धतीत लोक कलावंतांनी जगायचं. एक प्रकारची टांगती तलवार अशी आमच्या नरडे उभी असण्यासारखी झालेली आहे. कधीतरी शासनाने याची कुठेतरी दखल घ्यावी ही अशी आमची विनंती आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. प्रशासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे आणि आम्हाला मदत करावी अशी मागणी प्रदीप कांबळे यांनी केली आहे. सध्या कोरोनाची लागण झपाट्याने वाढत असल्याने सरकार लसीकरणावर जास्त भर देत आहे. मात्र तिसरी लाटेला जर सुरुवात झाली तर WHO सुद्धा म्हटले आहे की तिसरी लाट ही लहान मुलांकरिता धोकादायक आहे. म्हणून लहान मुलांचं सुद्धा लसीकरण व्हायला पाहिजे. त्यामुळे सरकारने सुद्धा याचा विचार करावा. सोबतच पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यांची काळजी घ्यावी अशी विनंती खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. नमस्कार. ज्या पद्धतीने गेल्या जे 2 वेव्ह कोरोनाची महामारी जी आपल्या पूर्ण देशमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठे प्रमाणात नंबर वाढलेले आणि दुसरे जी वेव्ह आली, पहिली वेव्ह पासून दुसरी वेव्ह जी एज वाईज जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये खूप डिफरन्सेस दिसले. पहिली वेव्ह हा 50 वर्ष लोकांसाठी डेंजरस होती, आताही सुद्धा डेंजरस आहे. पण सेकंड वेव्ह मध्ये जे डेथ रेट्स आणि जे इफेक्टेड झालेले लोक आहेत त्यांच्या एज जर आपण पाहिला ते एज डिफरन्स वेगळी पद्धतीची सेकंड वेव्ह मध्ये होती. आणि आता
जे WHO की केंद्राची जे हेल्थ मिनिस्ट्रीची जी गाईडलाईन्स आहे आणि त्याच्यामध्ये जे इन्फॉर्मेशन देणारे आपले पूर्ण हेल्थ मिनिस्ट्री आहे त्यांनी जे जाहीर केलंय की थर्ड वेव्हसाठी आपल्याला जर सुरक्षित राहायचं आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात जर कोणाला इफेक्ट करणारी जी थर्ड वेव्ह आहे त्याच्यामध्ये लहान मुलं हा सगळ्यात मोठ्या प्रमाणात कोविडचे शिकार होऊ शकतात म्हणून मी माझे राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती करते की आज जी वॅक्सिनेशन जी आपण 18 वर्षाचे वरचे लोकांची केलेली आहे त्याचप्रमाणे 1 वर्षापासून ते 18 वर्षाचे मुलं जे आहे मुली आहे त्यांना वॅक्सिनेशन आपण नक्की दिलं पाहिजे कारण की जर आपण थर्ड वेव्हच्या आधी याची तयारी जर आपण केली नाही देवाला फक्त एवढीच प्रार्थना आहे की थर्ड वेव्ह येऊ नये कोणत्याही देशात कोणत्याही राज्यात पण जर आली तर त्याची तयारी आपल्याला आधीपासून करून ठेवा लागेल आणि जे मुलांना हार्म करणारी जी थर्ड वेव्ह आहे त्याच्यामध्ये सगळे पेरेंट्सना सुद्धा माझी विनंती आहे की आपल्या मुलांना सुरक्षित ठेवा घरी ठेवा आणि त्याच्यासोबत सरकारला सुद्धा राज्य सरकार आणि केंद्र सरकारला माझी हात जोडून विनंती आहे की जे वॅक्सिनेशन आज ज्या पद्धतीने चालली आहे त्याच्यामध्ये सुधार करण्याची गरज आहे आणि त्याच्यासोबत 1 वर्षापासून ते 18 वर्षापर्यंत जे मुलं आहे त्यांना सुद्धा वॅक्सिनेशन करणं हा खूप काळाची गरज आहे त्याच्यावरही विचार करून लवकरात लवकर याच्यावर आपण निर्णय घ्यावं एवढी विनंती मी करते. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये कोल्हापूरकर ही मदतीसाठी मागे नाही. करवीर संस्थापिका छत्रपती तारानी यांच्या वारसा जपत कोरोना रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आपला पॉकेट मनी वापरून मदतीसाठी 4 तरुण रस्त्यावर उतरले आहेत. एकीकडे CPR मध्ये कोरोना रुग्ण असताना तेथे जाण्यास घाबरत आहे मात्र या 4 धाडसी तरुणींनी थेट CPR मध्ये जाऊन नातेवाईकांना आधार दिला आहे त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. आम्ही एकदा लसीच्या चौकशीसाठी ते CPR मध्ये आलो होतो कारण का आमचं आता वय 18+ आहे आम्हाला ही लस मिळायची आहे आणि आमच्या घरच्यांना ही लस मिळायची आहे. मग तेव्हा जेव्हा इथे आम्ही आलो तेव्हा इथली परिस्थिती बघितली माणसांची व इथल्या पेशंटच्या रिलेटिव्हची तिथली ह्यांची परिस्थिती बघून आम्हाला त्यांच्यासाठी काही तर करावं वाटलं. ते इथेच असे झोपतात ते मग त्यांच्यासाठी आम्ही घरी गेलो आणि सुचवलं की असं असं आहे परिस्थिती तिथे. मग आमच्या बाबांनी आम्हाला सुचवलं की तिथे जाऊन आपण ब्रेकफास्ट दिला तर तुम्हाला चालेल का. मग आम्हाला ही कल्पना लगेच पटली आणि आम्ही त्याला होकार दिला. मग पण ही कल्पना सुचल्यानंतर पहिला घरातल्यांचा आम्हाला विरोध होता की आम्ही CPR मध्ये जाऊन हे डिस्ट्रीब्युट त्यांना करणार म्हणून हे डायरेक्ट आम्ही कोविडच्या ह्याच्यासमोर वॉर्डच्या समोर आम्ही ब्रेकफास्ट त्यांना देतो म्हणून त्यांचा पहिला विरोध होता. मग आम्ही हे पहिले 2-3 दिवस आमच्या पॉकेट मनीमधून हा खर्च केला आहे नाश्त्याचा. पण आमची इच्छा आहे की माणसाने आम्हाला मदत करावी आणि मग ही आम्ही जी आमची कल्पना आहे ती आम्ही सगळ्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचवावी आणि सगळ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना आमची मदत व्हावी. माझं नाव श्रुती प्रमोद चौगुले. बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याच्या पात्र महाराष्ट्र 24. नमस्कार.